शेवगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने क्रांती चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी तालुक्यातील मराठा समाज मोठ्या संख्येने हजर होता. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींच्या हस्ते पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी आंदोलनात मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला. सुमारे 2 तास चाललेल्या आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. यावेळी आंदोलनात अरुण लांडे, राजेंद्र झरेकर, सागर फडके, कृष्णा ढोरकुले, तुषार पुरणाळे, विजय शिंदे, सचिन मस्के, अमोल दाते, शरद जोशी, सचिन लांडे आदींसह मराठा समाज मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता. पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त या प्रसंगी ठेवण्यात आला होता. या प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सकल मराठी समाजाचे ज्या मागण्या आहेत ते आतापर्यंत सरकारने पूर्ण नाही केल्या. आमच्या बहिणीवर अत्याचार झालेला आहे, त्याचा बी अजून काही रिझल्ट नाही आला. आमच्या आरक्षणाचा बी काही विषय घेऊन नाही राहिले. आतापर्यंत आम्ही इतके आंदोलन केले, याचा काही रिझल्टच नाही आला. आणि हे कुठेतरी विचार हे थांबवले पाहिजे यांनी, नाही तर हे आक्रमक भूमिका घेतली आम्ही घेणार आहोत. पुढे चालून आमच्या हाती काही नाही व्हायला पाहिजे, याच्यासाठी सरकारने काहीतरी ठाम निर्णय घेणे हे गरजेचं आहे. शासनाने आपल्याला मागेल सांगितलं होतं की आपण लवकरात लवकर आरक्षण देऊ मराठा समाजाला. आतापर्यंत आरक्षण भेटलंच नाही ना, काही निर्णयच नाही. नुसते आश्वासनं काय करणार आहेत ते घेऊन, आश्वासनच देऊ राहिले, त्याच्यावरती निर्णय काय कोणता आतापर्यंत. मराठा आरक्षणासाठी ज्या सर्व मागण्या सर्वांच्या आहेत आणि शांततेच्या मार्गाने सरकारने कुठली दखल घेतली नाही, त्याच्यामुळे चक्काजामची वेळ आमच्यावर आज आलेली आहे. आणि ही शेवटची वेळ आहे शांततेची. यानंतर परत आता शांततेचं आंदोलन होणार नाही. पुढे जे काही आता पाऊल उचलला लागतील ते आता आम्ही आमच्या मनाने उचललं जाईल. कारण या आंदोलनात आतापर्यंत कोणाचं नेतृत्व नव्हतं, कोणी काही ठरवलं नव्हतं. पण ज्या अर्थी समजा मूकमोर्चे निघले, एवढ्या लाखांच्या संख्येने मोर्चे निघले, जागतिक याच्यात दखल निघली आणि सरकारने याची अजिबातच दखल घेतली नाही. आज चक्काजाम आहे आणि ही शेवटची वेळ आहे. याच्यानंतर परत चक्काजाम किंवा असं शांततेच्या मार्गाने आंदोलन असेल आणि जे काही आंदोलन होईल त्याची जबाबदारी आता सरकारवर राहील. ढकलून नेण्याचा विचार केला मुख्यमंत्र्यांनी, फक्त परिस्थिती ढकलून नेली. वेळ मारून नेण्याचं काम फक्त केलं जातंय आणि फक्त गाजर लोकांना दाखवलं जातंय. आतापर्यंत मराठ्यांना पण अनेक वेळेस गाजर दाखवले गेले, पण आता मराठ्यांकडे पण आता वेगळ्या पद्धतीने मार्ग आहेत हे पुढे दाखवले जातील. मराठा समाज फक्त मातापुरचा वापर होतो असं लोकांची म्हणणं आहे. सर्वच पक्षांनी केला ना, नुसतं भाजपने केला किंवा राष्ट्रवादीने केला असं नाही, सर्वच पक्षांनी वापर केलाय. पक्षविरहित भूमिका असली पाहिजे. निवडणुकीमध्ये सांगितलं गेलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर मराठाला आरक्षण देऊ. अद्याप 2 वर्ष लोटून गेले ते आरक्षण मिळालं नाही तुम्हाला. गेल्या सरकारमध्ये जसं 4.5 वर्षानंतर दाखवलं, तसं पण हे शेवटच्या टप्प्यात करतील आणि परत सांगतील कोर्टात हे टिकलं नाही, त्याच्यामुळे ही भूमिका आम्हाला मान्य नाही. पाहिजे तर आता लगेच जाहीर करायला पाहिजे. 53 टप्प्यात 53% आणि जे कायद्यात काचार्यात बसल असं आरक्षण आम्हाला पाहिजे. न्यूज रिपोर्टर संदीप देहाड्राय, एस नानिमडिया, शेवगाव.